नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। नाचणी, नाचणी खूप पौष्टिक आहे। नाचणीमध्ये भरपूर आयन, भरपूर कॅल्शियम, भरपूर फायबर्स, भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत। नाचणी कोणी खावी? घरातील प्रत्येकाने, विशेषतः ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना वेट लॉस करायचं आहे, ज्यांना ॲनिमिया आहे, ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे, अशांनी तर जरूरच करावा। नाचणी मिलेट्सचा प्रकार आहे। मिलेट्सचे प्रकार किती, त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे असतात, त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इन्स्टंट तयार होणारी नाचणीच्या पिठाची इडली। एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घालायचं। ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने रवाही मोजून घालायचा आहे। रवा सुद्धा एक वाटी घालायचा आहे, एकास एक प्रमाण आहे। आणि ज्या वाटीने नाचणी आणि रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने एक वाटी आपल्याला दही घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता मी इथे एक वाटी पाणी घेतलंय, आपण जरा बेताबेताने पाणी घालायचंय। आधी थोडं घालूया कारण आपल्याला इडलीच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचंय। इथे संपूर्ण एक वाटी पाणी मी घातलंय, अजून अर्धी वाटी पाणी घालूया। छान ढवळून घ्या, याच्यामध्ये गोळे नाही झाले पाहिजे। आता हे पीठ आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया। ह्याच्यात रवा असल्यामुळे रवा फुगतो, मग 10 मिनिटांनी आपण लागलं तर ह्याच्यात अजून पाणी घालूया। 10 मिनिटं झाले, आता पीठ भिजलंय का बघूया। पीठ छान भिजलंय, आता छान इडलीच्या बॅटर सारखी पोरिंग कन्सिस्टन्सी आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल तापलं की 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरे घालायचे, 1/2 छोटा कांदा घालायचा बारीक केलेला। कांदा छान परतून घ्यायचा आहे। 1 छोटा चमचा हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे, थोडासा हिंग घालायचा, 5-7 कढीपत्त्याची पानं घालायची, 1 छोटी वाटी काजूचे तुकडे घालायचे, छान परतून घ्यायचं, 1 चमचा चना डाळ घालायची आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची। हे सगळे जिन्नस छान लालसर परतून घ्यायचे, त्याला छान तांबूस रंग आला पाहिजे। ही फोडणी इडलीच्या तयार बॅटरवर घालून छान मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं बॅटर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। इडलीच्या प्लेट्सला तेल लावून घेऊया, सगळ्या प्लेट्सला आपण तेल लावून घेऊया। इडली पात्रात एक मोठा ग्लास भरून पाणी घालायचंय आणि बॉईल करायला ठेवायचंय। इडली पात्रातलं पाणी बॉईल झालं की या बॅटरमध्ये 1/4 चमचा इनो घालायचं किंवा 1/4 चमचा बेकिंग सोडा घालायचा। त्याच्यावरती अगदी थोडंसं पाणी घालायचं, हलकं हलकं मिक्स करून घ्यायचं। सोडा घातल्या घातल्या लगेचच मिश्रण इडली पात्रामध्ये भरायचंय। आता या प्लेट्स आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायच्यात। झाकण बंद करून 10 मिनिटं इडल्या वाफलवून घ्यायच्यात। आता 10 मिनिटं झालेत, आपण इडली झाली आहे का बघूया। मस्त स्पॉन्जी इडली तयार आहे आणि इडलीच्या प्लेट्स बाहेर काढून ठेवूया। आता या इडल्या आपल्याला 10 मिनिटं अशाच ठेवायच्यात, संपूर्ण गार होऊ द्यायच्यात आणि मगच काढायच्या। आता 10 मिनिटं झालेत, आपण ह्या इडल्या काढूया। मस्त स्पॉन्जी रागीची पौष्टिक इडली तयार आहे। चला बरं मग पटापटा या नाचणीच्या पिठाच्या पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या इडल्या करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला असे कितीतरी छान छान पौष्टिक आणि सोपे पदार्थ मिळतील। थँक्यू, भेटूया पुढच्या भागात।